फळांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर फळांचा राजा आंबा, आणि आंब्यामध्येही बोलायचं असेल तर हापूस आंबा, आज मार्केटमध्ये फ्रूट किंग म्हणून ओळखला जात असेल तर तो हापूस आंबा ओळखला जातो. आणि हा हापूस आंबा फक्त महाराष्ट्रामध्ये कोकणामध्येच येतो, कारण आंब्याच्या वाढीसाठी आणि त्याच्या डेव्हलपमेंटसाठी जे क्लायमेट लागतं ते फक्त कोकणामध्येच डेव्हलप होतं. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण उभे आहोत ते रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरिया तालुका आणि पांगारी हवेली पांगारी या गावी श्री हसन दलवे यांच्या शेतामध्ये उभा आहोत. ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हापूस आंब्याची जी काय सगळी माहिती आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत ते ॲग्रिकोर्स आमचे मित्र, यांच्याकडून आपण आज सर्व काही या गोष्टी हापूस आंब्याविषयी त्या जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम दोघांचंही आमच्या चॅनलवर मनापासून स्वागत. आपलं नाव कळू द्या आमच्या शेतकरी बांधवांना. माझं नाव ॲग्रिकॉस उमाकांत रहाटे, मी गुहागरमधलाच आहे, जिल्हा रत्नागिरी. शिक्षण? माझं शिक्षण BSc ॲग्री झालं. साहेब आम्हाला सांगा की आता फळांच्या बाबतीत म्हणलं तर हापूस आंब्याला तोडच नाही, फळांचा राजा म्हणून हापूसला ओळखलं जातं, आणि तेही पीक तुमचं भाग्य आहे की ते पीक ते कोकणात फक्त येतं अख्ख्या भारतामध्ये. तर ह्याच्याविषयीच आमच्या पश्चिम महाराष्ट्रातले असू दे किंवा विदर्भातले असू दे किंवा ऑल छत्तीस जिल्ह्यातले कुठलेही असू दे, त्यांना एक या व्हिडिओच्या माध्यमातून कळावं की कोकणातील हापूस आंब्यांचं नियोजन कसं असतं. आणि आज एवढी बाजारभावाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर त्याला आज बाजारभावामध्ये एवढी मागणी का आहे, तर हेच ह्याबद्दलच साहेब आम्हाला सांगा की नेमकं ह्या पाठीमागं शेतकऱ्यांचं कष्ट किती असतं. एक लक्षात घ्या, फळांचा राजा म्हणून हापूस आंब्याला फळांचा राजा समजला जातो. हापूस आंबा हे सीझनल क्रॉप आहे, वर्षाच्या 12 महिन्यामध्ये तुम्हाला हापूस आंबा चाखायला मिळत नाही किंवा खायला मिळत नाही. त्यातही हापूस आंबा हे अल्टरनेट बेरिंग सिस्टीमवरचं क्रॉप आहे, दरवर्षी येणारं पीक नाही आहे. आणि तुम्ही हापूसची जर कोय रुजत घातली, समजा हापूसचं सीड तुम्ही ग्रो केलं, तर ते हापूस रुजून येत नाही. ही संकरित व्हरायटी आहे, हापूसचा हा संकर केला जातो. आणि हापूस आंबा हा फळांचा राजा अशा कारणासाठी म्हटला जातो की सगळ्या फळांमध्ये जर वेगळी टेस्ट हवी असेल आणि जर न्यूट्रिशन व्हॅल्यू जर सगळ्यात जास्त हवं असेल तर ते फक्त हापूस आंब्यामध्ये मिळतं आणि तो फक्त कोकणात येतो, कोकणामध्ये येतो. त्याचं कारणही असं आहे की हापूस आंब्याची लागवड ऑल महाराष्ट्रात नव्हे नव्हे तर महाराष्ट्रामधून हापूस आंब्याची रोपं परदेशामध्ये घेऊन गेले आणि तिथेही लागवड केली. जसं की रत्नागिरीमधून मलेशियामध्ये हापूस आंब्याची रोपं नेण्यात आली, तिथं नेऊन लागवड केली, परंतु ते सक्सेस झालं नाही. मालवी हापूस म्हणून तयार झाला परंतु ती टेस्ट किंवा ती क्वालिटी त्या आंब्याला मिळाली नाही. कारण त्याचा रिझन इतकाच येतो की हापूस आंब्याच्या वाढीसाठी आणि त्याच्या फळधारणेसाठी किंवा फळधारणेपासून हार्वेस्टिंगपर्यंत येण्यासाठी त्यामध्ये जे न्यूट्रिशन डेव्हलप होतात त्या सगळ्यासाठी जे त्याला क्लायमेट लागतं ते फक्त आणि फक्त कोकणामध्येच तयार होतं. पोषक वातावरण, कोकणामध्ये पोषक वातावरण आहे आणि तेही रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि फार फार तर रायगड जिल्ह्यामध्येच होतं. म्हणून फळांचा राजा हापूसलाच म्हटलं जातं. साहेब आम्हाला सांगा की आता पोषक वातावरणाच्या बाबतीत म्हणलं तर कोकणाला, कोकणात काय हापूस आंब्याचा विषय येत नाही, कोकण म्हणलं का हापूस आंबा हे दोन्ही जणू काय हेच आहे. दुसरी गोष्ट, आता जर लागवड नव्याने करायचं म्हणलं तर असा कोणत्या सीझनमध्ये म्हणजे कोणत्या महिन्यामध्ये ह्याची लागवड करता येते? कसं आहे, हापूस आंब्याची लागवड करण्यासाठी जून महिन्यामध्ये त्याची लागवड केली जाते. लागवडीसाठी 6 महिन्यापूर्वी त्याची लागवडीची पूर्व तयारी केली जाते. हापूस आंब्याच्या लागवडीसाठी उताऱ्याच्या जागा, त्यानंतर तुमच्या समुद्र किनाऱ्याच्या जागा आणि खडकाच्या म्हणजे ज्या जांभ्या खडकाच्या जमीन आहेत त्याच्यामध्ये हापूस आंब्याची लागवड केल्यानंतर उत्पन्न सगळ्यात जास्त आणि उत्तम प्रतीचं उत्पन्न मिळतं. लागवडीसाठी 10 मीटर बाय 10 मीटर अंतरावरती खड्डे मारले जातात, 30 बाय 30 फूट 30 बाय 30 फुटावरती, म्हणजे दोन झाडातील अंतर आणि 30 बाय 30 फूट दोन ओळीतील अंतर 30 फूट हापूस आंब्याच्या लागवडीसाठी घेतलं जातं. हापूस आंब्याच्या लागवडीसाठी साधारणतः 2 ते 3 वर्षाची ग्राफ्टिंग केलेली झाडं वापरली जातात, म्हणजे कलम बांधणीनंतर 2 ते 3 वर्षानंतरची झाडं लागवडीसाठी घेतली जातात. लागवडीनंतर साधारणतः 4 ते 5 वर्षानंतर झाड उत्पन्नावरती येतं. झाडाचा विस्तार आणि झाडाची योग्य वाढ याच्यावरती झाडाचं उत्पन्न डिपेंड करतं. झाडाचं साधारणतः आता तुम्ही जर बघितलं, आता कोकणातली जमीन म्हणलं तर एरवी आपल्याला लाल सगळीकडे बघायला मिळतं. आता जांभा दगड म्हणलं तर बघू शकता, अशा प्रकारे सगळी का अशी खडकाळ
प्रकारात अशी जमीन आहे, ह्याच्या उत्तम प्रकारचे झाडं आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत, तुम्ही आता बघू शकता. हे साधारणतः साहेब हे झाड किती दिवसापूर्वी ह्याची लागवड केली? ह्याची लागवड ह्या साधारणतः झाडाचं वर्ष 15 वर्षाच्या पुढे आहे. ह्या झाडाचं ह्याला साहेब असं म्हणजे खोडकीड नियंत्रणासाठी काय वेगळं उपाययोजना तुमच्या, म्हणजे कसं ह्याला म्हणजे रोग प्रामुख्याने काय काय होतात? हापूस आंब्यामध्ये फारसा खोडकिड्याचा प्रादुर्भाव होत नाही. झाला तर तो काजूमध्ये होतो, फारसा हापूस आंब्यामध्ये नाही होत. परंतु ऑक्टोबर एंड नंतर ज्या वेळेला हापूस आंब्याला फ्लावरिंग स्टार्ट होतं, त्यानंतर फ्लावरिंग टू हार्वेस्टिंग पर्यंत झाडाला मेंटेनन्स केला जातो. कारण त्याला हापूस आंब्याची मुख्य कीड तुडतुडा आहे, म्हणजे हॉपर्समध्ये तुडतुडा आहे, आणि त्याच्या फवारणीचं योग्य नियोजन कोकणामध्ये केलं जातं आणि ते करावं लागतं. आणि साधारणतः ऑक्टोबर एंड नोव्हेंबर सेकंड वीकपर्यंत हापूस आंब्याला फ्लावरिंग स्टार्ट होतं, म्हणजे फुलधारणा चालू होते. त्यानंतर फुलधारणेनंतर फळधारणा होते, आणि साधारणतः हापूस आंब्याला फुलधारणा चालू झाल्यानंतर 90 दिवसामध्ये हापूस आंबा काढणीस योग्य होतो. हार्वेस्टिंगसाठी 90 दिवस लागतात. ह्यासाठी साहेब आता तुमचे म्हणजे त्यासाठी उपाययोजना काय असते, म्हणजे तुमचं पाणी व्यवस्थापन कोणत्या पद्धतीने? आता 15 वर्ष झाड आहेत, आता या ठिकाणी तर ड्रिप इरिगेशन सिस्टीम मला कुठे दिसली नाही, म्हणजे पाणी व्यवस्थापन ह्याचं कोणत्या पद्धतीचं असतं? हापूस आंब्याच्या लागवडीनंतर साधारणतः 2 ते 3 वर्ष झाडाला पाणी देण्याची गरज असते. त्यानंतर हापूस आंब्याला पाणी देण्याची गरज नाही. बहुवर्षावी पीक असल्यामुळे पावसाळ्यामध्ये मिळणाऱ्या पाण्यावरती पीक जिवंत राहतं आणि त्यावरतीच उत्पन्न देतं. कारण हापूस आंब्याची ज्या रूट्स आहेत, ह्या रूट जमिनीवरती मध्ये डीपमध्ये डेव्हलप झालेल्या असतात, त्याच्यामुळे जमिनीच्या खालच्या थरामधून ते वॉटर ऍब्झॉर्ब करण्याचं काम चालू असतं. साहेब आता प्रामुख्याने आंब्याच्या बाबतीत जर म्हणायचं बोलायचं म्हणलं तर आता आज पश्चिम महाराष्ट्रात म्हणा किंवा इकडं विदर्भात म्हणा, म्हणजे बऱ्याच ठिकाणी जिथं पाणी अवेलेबल असेल त्या ठिकाणी लोक इकडून तुमच्याकडून गाफिंग केलेलं रोपं घेऊन जाऊन लागवड करतात. तर केशर आंब्याचं जर उत्पादन बघितलं तर आमच्या इकडे भरपूर आहे, म्हणजे कसं पश्चिम महाराष्ट्र सोलापूर जिल्ह्यात आपल्या इकडे भरपूर आहे. पण जर आता इथून जर आपण हापूस आंब्याचे रोपं नेऊन लागवड करायचे म्हणलं तर ते सक्सेसफुल होतात का? म्हणजे कसं हापूस आंब्याच्या सक्सेस लागवड तुमची सक्सेस होऊ शकते, परंतु ज्या पद्धतीनं कोकणात उत्पन्न घेतलं जातं त्या पद्धतीनं उत्पन्न तुम्हाला इतर जिल्ह्यामध्ये अपेक्षित उत्पन्न तुम्हाला मिळणार नाही. म्हणजे जेवढं कोकणात भेटतं त्यापेक्षा आपल्याला थोडस कमीच भेटेल. हा, आणि त्याला असणारी जी एक प्रकारची चव आहे, फळाचा जो रंग आहे, त्यानंतर त्याचा आकार आहे, तो जो कोकणामध्ये मिळतो तो मिळणार नाही. कारण त्याला जे क्लायमेट आहे, समुद्र किनाऱ्याची खारी हवा असेल, त्यानंतर इथली जमीन आहे, त्यानंतर इथं असणारा तुमचा जांभा काथळ आहे, त्या क्लायमेटमध्ये ज्या पद्धतीनं आंब्याची जी ग्रोथ होते किंवा तो जो एक हापूस डेव्हलप होतो त्या पद्धतीची तुम्हाला क्वालिटी इतर जिल्ह्यांमध्ये मिळणार नाही. आता इतर जिल्ह्यांच्या बाबतीत जर बोलायचं म्हणलं तरी की आपल्या शेतकरी बांधवांना या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय रेकमेंड कराल की जेणेकरून भविष्यात आंब्या पिकाचं उत्पन्न वाढेल? आणि महाराष्ट्रात आता नाशिक जिल्हा बघितलं, कांद्या बाबतीत आज अग्रेसर आहे, द्राक्षी बाबतीत अग्रेसर आहे, असा रत्नागिरी जिल्हा तुमचा असो पालघर जिल्हा असो हा आंब्या बाबतीत अग्रेसर आहे, मग जेणेकरून अदर जिल्हे जे आहेत आपले त्यामध्ये पण आंब्याचं आपल्या नाव हो, यासाठी म्हणजे तुम्ही कोणती अशी व्हरायटी रेकमेंड कराल की जेणेकरून आपल्या तिकडल्या शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणी त्या व्हरायटीचं लागवड करावी? जसं की कोकणामध्ये हापूस आणि पायरीची मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केली जाते आणि उत्पन्न घेतलं जातं. हापूस आणि पायरी ह्या दोन व्हरायटींसाठी खारी हवा किंवा जे कोकणामध्ये क्लायमेट आहे त्या पद्धतीचं क्लायमेट असणं गरजेचं आहे. या दोन व्हरायटी सोडून ज्या अदर व्हरायटी मध्ये येतात त्या व्हरायटी तुम्ही इतर जिल्ह्यामध्ये घेऊ शकता. आता केशरचं जर प्रामुख्याने बोलायचं म्हणलं तर केशर आंब्याचं उत्पादन हे आपल्या इकडे भरपूर प्रमाणात होतं, सोलापूर जिल्हा कोल्हापूर जिल्हा म्हणजे अजून इकडे जर बार्शी तालुका वगैरे म्हणलं तर या साईडला पण केशर आंब्याची ग्राफ्टिंग केलेले तुमच्या इकडले रोप आहेत, ते लावून इकडल्या शेतकऱ्यांनी लावून नेऊन चांगलं विक्रमी उत्पादन त्याही ठिकाणी काढतायत. तर साहेब म्हटल्याप्रमाणे जर हे जर हापूस आंब्याचं जर आपण प्लांटेशन करायचं म्हणलं आपल्या इकडं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात असो विदर्भात असो बाकीच्या अदर जिल्ह्यात कुठेही असो तरी सुद्धा त्या ठिकाणी म्हणजे जसं ह्या ठिकाणी त्याचं उत्पादन जेवढ्या पद्धती मोठ्या प्रमाणात निघते तसं आपल्या ठिकाणी जास्त प्रमाणात निघणार नाही, तर केशर आंब्याची लागवड तुम्ही अवश्य प्रमाणे करा. दुसरी गोष्ट या ठिकाणी साहेब
आम्हाला एक सांगा की आता हार्वेस्टिंगला आता आला आहे, ह्याला किती टायमिंग आहे जाव? ह्या साधारणतः फळांना अजूनही एक साधारणतः 25 ते 30 दिवस बाकी आहेत. ह्याला अजून का? हां, साधारणतः म्हणजे विक्री जर विचार केला तर किती किती असं बेसिक उत्पन्न तुम्हाला एक अपेक्षित राहतं की बाबा खर्च वगळून असं प्रत्येक वर्षी? आता हा तर 15 वर्षापूर्वीचा आंबा आहे, आता वयानुसार म्हणलं तर 15 वर्षापूर्वीचं म्हणलं तर आकारमानानं ही झाड आपलं खूप मोठं असं झालं आहे, टोटल बाग ही आपली त्याच पटीत आहे, तर म्हणजे उत्पन्न किती अपेक्षित राहतं किंवा खर्च पण यांचा एकरी आपला किती होतो? साधारणतः झाडाचं उत्पन्न हे झाडाचं एज, झाडाची ग्रोथ ह्याच्यावर डिपेंड बघा, ह्याच्यावरती डिपेंड राहतं. झाडा साधारणतः तुमचं हेक्टरी 100 ते 150 झाडांची लागवड केलेली असते 30 बाय 30 फुटावरती. साधारणतः तुमची 20 वर्षाच्या पुढील एज असणारी बाग असेल तर त्या बागेकडून साधारणतः 15 ते 20 लाख रुपये वार्षिक उत्पन्न मिळतं हेक्टरी हेक्टरी आणि 15 ते 20 लाखाच्या पुढे मिळतं. आणि साधारणतः 8 ते 7 लाख रुपये वर्षाचा खर्च असतो बागेचा टोटल ऑल, म्हणजे खत व्यवस्थापन, खत व्यवस्थापनापासून ते हार्वेस्टिंग पर्यंत सगळ्या गोष्टी. साहेब, आता खत व्यवस्थापनासाठी म्हणलं तर आता आपण म्हणजे खत अशी उपाययोजना तुमची काय असते किंवा तुमचं जे स्प्रेचं तुम्ही घेता त्यासाठी काय म्हणजे काय वापरता जेणेकरून आमच्याही शेतकरी बांधवांनी, आता हापूसचं तुम्ही सांगा म्हणजे जेणेकरून आमच्या आता शेतकरी तिकडे कुठले आहेत केशरांबावाले आहेत उत्पादक, हापूस आंब्याच्या फवारणीसाठी तर स्प्रेईंगसाठी तर ऑल कंटेंट यूज केले जातात. कारण ज्या पिरियडमध्ये जशा पद्धतीचं क्लायमेट डेव्हलप होतं त्या पद्धतीनं तिथे किडींचा प्रादुर्भाव होत असतो. प्रत्येक किडीच्या प्रादुर्भावावरती वेगवेगळ्या पद्धतीच्या फवारण्या केल्या जातात. साहेब, असं आता बघितलं हापूस आंब्याची मुख्य कीड ही तुडतुडे आहे. तुडतुड्यावरती साधारणतः 4 ते 5 प्रकारचे मॉलिक्युल मार्केटमध्ये आलेले आहेत, युनिव्हर्सिटीने रिकमेंड केलेले आहेत. आणि तुम्ही काय रिकमेंड कराल की जेणेकरून हे वापरावं? तुडतुड्याचा सगळ्यात जास्त अटॅक ज्या वेळेला हापूस आंब्यावरती होतो त्यावेळेला फनीविकार बुफ्रोबेंजिन या दोन मॉलिक्युलचं कॉम्बिनेशन करून स्प्रे केला जातो की ज्यामध्ये ओरिसाइड पण दिलं जातं आणि तुडतुड्याला तत्काळ म्हणजे आटोक्यात आणण्यासाठी. त्याचं कसं प्रमाण आहे, किती लिटरला किती? फेनिविकार्ब साधारणतः तुमच्या 1 लिटरला 1.5 ml आणि बिफ्रोबेंजिन 1 लिटरला 1 ml. साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जर हात घेतलं तर निश्चित प्रकारे आता आपण बघू शकता आंब्याची ग्रोथ कॅप काय पद्धतीची आहे. एकदम छान पद्धतीची ग्रोथ या ठिकाणी आपल्याला दिसते. साहेब, हापूच्या बाबतीत म्हणला तुम्ही कसे म्हणल्याप्रमाणे की हे हापूचं जर बोलायचं म्हणलं तर अनिश्चित आणि अनियमित भार देणारं हे पीक आहे, तर ह्याला निश्चित प्रकारे करायचं म्हणलं नियमितप्रमाणे तर नेमकं कोणत्या कोणत्या उपाययोजना कराव्यात? मी आधी म्हटलं की हापूस आंबा हे अल्टरनेट बेरिंग सिस्टीमवरचं क्रॉप आहे, म्हणजे अनियमित आणि अनिश्चित बहार देणारं पीक आहे. एक वर्ष समजा उत्पन्न आलं तर नेक्स्ट इयरला म्हणजे दुसऱ्या वर्षी त्याचं निश्चित पीक येईलच अशा पद्धतीची कोणत्याही गॅरंटी देता येत नाही. त्यासाठी उपाययोजना आपण काय करणं पीक आहे तर त्यासाठी या पिकाकडून नियमित बहार घेण्यासाठी पावसाळ्यामध्ये ज्या वेळेला खत नियोजन केलं जातं त्यानंतर बरोबर 30 दिवसानंतर पॅक्लोबिट्रोझोल 23% या संजीवकाचा आळवणीसाठी उपयोग केला जातो. यामधून नियमित बहार हापूस आंब्यामध्ये घेता येतो. ते ड्रिंचिंग पद्धतीने सोडायला लागतं का त्याला? हो, ते सोडण्याची पद्धत अशी ड्रिंचिंग पद्धतीने असते. साधारणतः झाडाचं एज, झाडाची ग्रोथ, म्हणजे झाडाचा असणारा विस्तार आणि झाडाकडून मिळणारी फळसंख्या यावरती झाडाला त्या संजीवकाची मात्रा ठरवली जाते आणि जुलै महिन्यानंतर आणि ऑगस्ट 15 आधी याची मात्रा झाडाला आळवणीमधून दिली जाते. त्यासाठी अजून कोणते म्हणजे संजीवक वापरतात तुम्ही? नाही, पॅक्लोबिट्रोझोल या संजीवकाचाच वापर केला जातो. साहेब, बघितलं तर रासायनिक पद्धतीचा म्हणजे रासायनिक खतांचा वापर जो आहे तो भरपूर प्रमाणात केला जातो, तो जर ग्राहकाच्या दृष्टीने म्हणलं तर आरोग्यास थोडंसं अपायकारक राहतं, मग त्याचाच अंश जर कमी करण्यासाठी सेंद्रिय पद्धतीची तुमच्याकडे म्हणजे काय उपाययोजना अशी आहे का म्हणजे जेणेकरून की फळांना पण त्रास होणार नाही, जेणेकरून जे आपला ग्राहक जो विकत घेणार आहे त्यांच्याही आरोग्याला जास्त प्रमाणात धोका होणार नाही असं काय? फुलधारणेपासून ते फळ काढणीपर्यंत हापूस आंब्याच्या फवारणी नियोजनामध्ये केमिकलचा यूज तर केला जातो, त्याला कोणत्याही पद्धतीचा ऑप्शन नाही. परंतु त्या केमिकलचा रेसिड्यू कमी करण्यासाठी मार्केटमध्ये आज म्युसिका ऑर्गॅनिक नावाची कंपनी आहे, त्या कंपनीचं रंपाट या नावाने एक
मॉलिक्यूल येतो किंवा उत्पादन आहे, त्या उत्पादकाचा 1 लिटरला 2 मिली या प्रमाणात फवारणी केली तर त्याचा केमिकल रेसिड्यू कमी केला जातो किंवा तुमच्या केमिकलचा अंश कमी केला जातो फळामधला, आणि त्याच्यामुळे उत्पादनात वाढही होते. त्यानंतर फळाची फळाचा आकार, फळाचा रंग, त्यानंतर फळामध्ये येणारा स्पॉन्जी टिश्यू म्हणजे आपण कोकणामध्ये त्याला शाखा म्हणतो, याची परसेंटेज कमी होते. फळाचा रंग, फळाची चव याच्यामध्ये उत्तम प्रकारचे रिझल्ट मिळतात. आता आपण रहाटे साहेबांकडून जाणून घेतलं की बागेचं सगळ्या मॅनेजमेंट कसं असतं, ते पण कुठपर्यंत फ्लावरिंग स्टेज पासून ते हार्वेस्टिंग पर्यंत. आता मालक ह्या नात्यानं आपण सांगा की हार्वेस्टिंग झाल्यानंतर ह्याच मार्केट पर्यंत जाऊस तर ह्याचं मॅनेजमेंट नेमकं कशा पद्धतीने आपण करता? काढली झाल्यानंतर त्याची प्रतवारी करण्यात येते, हा त्याची मोजण्यात साईज मोजण्यात येते. हा 250 प्लसचा आंबा A1 ला असतो, हा 250 च्या खाली 210 ते 250 ग्राम A2, हा आणि 180 ते 210 पर्यंत A3, असे 3 प्रकारचे फलधारे असतो. म्हणजे 3 प्रकारे डिवायडेशन त्याचं केलं जातं. आणि दुसरी गोष्ट मला एक सांगा की अशी पेटी जर म्हणलं तर किती डझनची पेटी असते? 250 ग्रामचं बोलल्यानंतर त्याची 4 डझनची भरणी करण्यात येते, आणि 210 ते 250 ग्रामचे 5 डझनची भरणी करण्यात येते, आणि 180 ते 210 पर्यंतची 6 डझनमध्ये भरणी करण्यात येते. आणि 1 डझनची म्हणलं तर लोकांच्या डिमांडनुसार डिमांडनुसार आम्ही भरतो. 1 डझन 2 डझन जसे डिमांड असते तसे भरणी करून पाठवतो आम्ही. धन्यवाद दोघांचंही आमच्या चॅनलच्या वतीने. तुम्ही दोघांनीही शेतकऱ्यांच्या बाबतीत म्हणलं तर खूप छान पद्धतीने आम्हाला माहिती दिली, सहकार्य केलं, आपला बहुमूल वेळ असा काढून आमच्यासाठी थोडंसं मार्गदर्शन छान प्रकारे शेतकऱ्यांना केलं, याबद्दल आमच्या चॅनलच्या वतीने तुमच्या दोघांचंही मनापासून आभार. तुमचं पीक जे आहे फळबाग अशाच पद्धतीने बहरून जावो, त्याला चांगला रेट भेटो, असाच माल तुमचा एक्सपोर्ट क्वालिटीचा हो, हेच आमच्या चॅनलच्या वतीने सदिच्छा. धन्यवाद.